हेलो गुड आफ्टरनून, कसे आहात सगळे? बाबा खुशी घेताय की जेवताय आता? तर हे सगळं झाल्यानंतर तुम्ही माझा व्हिडिओ डेफिनेटली बघायचा आहे. मी प्राजक्ता बोरसे गुप्ते, स्पोर्ट्स अँड क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट, योगा अँड फिटनेस एक्सपर्ट. आपण सगळेजण आता खूप सेकंडरी लाईफ जगत आहोत, ॲटलिस्ट कामाच्या निमित्ताने, जिमला जाण्याच्या बहाण्याने, किंवा मुलांना खाली खेळायला घेऊन जायचंय म्हणून, फेरफटका मारायचा आहे म्हणून, किंवा काहीतरी भाजी घ्यायला जायचं म्हणून आपण बाहेर तरी पडत होतो. पण आता आपल्या सर्वांच्या सुरक्षिततेकरता आपण होम क्वारंटाईन आहोत, आणि म्हणूनच याकरता आपण थोडेसे एक्सरसाइज सगळ्या कुटुंबियांसमवेत करणं फार गरजेचं आहे. ही आपल्यासाठी खूप छान संधी चालून आलेली आहे की आपण छान वेळ घालवत आहोत सगळ्यांबरोबर, आणि त्यांना थोडंसं एक्सरसाइज करण्यासाठी मोटिवेट करत आहोत. कारण आत्ता आपल्याला इम्युनिटी बिल्ड करण्याची खूप गरज आहे. छान छान पकवान खात असताना थोडेसे हेल्दी पदार्थ सुद्धा आपल्याला करायचे आहेत, त्याचा सुद्धा समावेश करायचा आहे. छोटेसे मील्स तयार करायचे आहेत, त्यानिमित्ताने आपलं थोडंसं काम हे स्वयंपाकघरातलं वाचणार आहे. कारण घरकाम करणाऱ्या बायका सुद्धा आता नाही आहेत. केर काढणे, लादी पुसणे यानिमित्ताने थोडा व्यायाम होतोय, पण शरीराला, मनाला आणि एकंदरीतच सर्वांगी विकास व्हावा याकरता मुलांसमवेत तुम्ही हे एक्सरसाइजेस डेफिनेटली करू शकता. आता माझ्या या स्टुडिओमध्ये आम्ही नेहमी एक्सरसाइजेस करत होतो, 5 ते 6 बॅचेस चालू होतात, आणि हे सगळे विद्यार्थी सुद्धा आता घरी माझ्यासमोर एक्सरसाइज करणार आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे एक्सरसाइज करत असताना काही काही विद्यार्थी जे आहे, किंवा इव्हन कॉर्पोरेट्समध्ये काही इव्हेंट करताना आम्हाला हे समजून आलं की प्रत्येक जण स्टँडिंग सूर्यनमस्कार करू शकत नाही. मग खूप काम असेल म्हणून, किंवा मग काही नी प्रॉब्लेम्स आहेत किंवा बॅक प्रॉब्लेम्स आहेत म्हणून त्यांना ते जमत नाही. म्हणून मी चेअर एक्सरसाइजेस तयार केले आहेत, काही इन्व्हेंट केले आहेत. ते 3 प्रकारच्या सायकल्स आहेत सूर्यनमस्काराच्या, आणि आपण आता त्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. हा व्हिडिओ तुम्ही डेफिनेटली बघायचा आहे. पोश्चर करेक्ट ठेवून, ब्रीदिंग अँड ब्रीथ आउट करून छानपैकी हे एक्सरसाइजेस घरी करायचे आहेत, आणि त्याच्यानंतर मला तुमचे रिव्ह्यूज नक्की ऐकायला मिळतील. आणि वी विल बी ऑलवेज देअर फॉर यू, अवेलेबल फॉर यू फॉर एनी क्वेरीज ऑन माय कॉन्टॅक्ट नंबर 9870440098. ओके, तो चला स्टार्ट करूया. आपण पहिल्यांदा चेअर वरती बसूया. कीप युअर बॅक स्ट्रेट, शोल्डर स्ट्रेट, नेक रिलॅक्स्ड. मन एकाग्र करायचं आहे, चित्त एकाग्र करायचंय. ब्रीथ इन अँड ब्रीथ आउट. चलो स्विंगा हे टू, टच युअर पाम्स ऑन द ग्राउंड. 3 ऑन द लॅप्स. 4 डाव्या साईडला वळायचंय, पोटांमध्ये घ्यायचंय. 5 दुसऱ्या साईडला. 6 टच युअर हेड अँड नी टुगेदर. इकडे तुम्हाला छान ताण मिळणार आहे तुमच्या पोटाच्या मसल्स करता. 7 8 अगेन स्विंग अप. 9 टच युअर पाम्स. अँड 10 नमस्ते. एक दुसरा प्रकार सुद्धा आपण करणार आहोत. लेट्स स्टार्ट फॉर दॅट. 1 2 नाउ स्लोली लॉकिंग युअर हँड अँड टो टुगेदर. 3 स्लोली ड्रॉप इट डाऊन. 4 5 6 Now lifting your both the feet up. 7 8 9 and 10. Chala bhogya tisra prakar. 1 Touch your palms down. 2 Exhale. 3 Take your feet inside. Stretch it out. Take it in the front. Drop it down. 3 Now 4, inside, stretch it out, take it in the middle, drop it down, 4. Now 5, go small. 6, with the other leg, touch your head and knee together, take your stomach inside. 7, lift your both the legs up. 8, 9, अँड 10. आता ह्याच्याच मध्ये व्हर्सिटिलिटी आणण्याकरता आम्ही 1 किलोचा, किंवा आपण ज्याला पावर बॉल म्हणतो,
तो सुद्धा यूज करतो आपण. बघूया कसं तुम्ही बघू शकता इथे बरीच इक्विपमेंट्स आहे आणि आपण त्यांचा सुद्धा वापर एक्सरसाइज करता करणार आहोत. सो आय एम लिफ्टिंग वन बॉल. Again, sit straight. One, two, three, four, five, six, seven, eight, nine, and on your left. Isn't it simple? थोडीशी तुमची स्ट्रेंथ वाढणार आहे, थोडी फ्लेक्सिबिलिटी वाढणार आहे, थोडी तुमची बॉडी एक रिदम मध्ये येणार आहे अँड यू विल बी कनेक्टिंग टू युअर बॉडी माइंड अँड सोल. सो पुट ऑन सम नाईस म्युझिक अँड देन टेक एव्हरी वन टुगेदर. डायनिंग टेबलच्या चेअर्स थोड्याशा एकत्र गोलाकार किंवा सिक्वेन्स मध्ये लावा आणि सगळेजण एकत्र बसा आणि हा चेअर एक्सरसाइज नक्की एन्जॉय करा. मला नक्की सांगा तुम्हाला एक्सरसाइज कसा वाटला.